सुद्धा नोकरीच्या शोधात आहात, घरबसल्या काम मिळावं यासाठी इंटरनेटवर विविध साईट चेक करताय, तर सावधान, नोकरी मिळवण्याच्या नादात तुमचं बँक अकाउंट रिकामं होऊ शकतं. कोरोनानंतर अनेकांना घरबसल्या काम करायची सवयच लागून गेली, त्यामुळे अनेक जण अशा प्रकारचं काम मिळवण्यासाठी इंटरनेटवर विविध साईट सर्च करतात. मात्र याचवेळी ऑनलाईन पैसे उकळणारे भामटे तुमच्या शोधात असतात. अंबरनाथमधील एका 39 वर्षीय महिलेला घरबसल्या काम मिळवण्यासाठी आलेला मेसेज चांगलाच महागात पडलाय. अंबरनाथच्या पटेल LGM संकुलात राहणाऱ्या महिलेला घरबसल्या काम मिळवून देणारा व्हॉट्सअप मेसेज आला. त्यानंतर आरोपीनं त्या महिलेला टेलिग्रामच्या एका ग्रुपमध्ये ॲड केलं. काम देण्याच्या बहाण्यानं आरोपीनं महिलेकडून तब्बल 86,000 रक्कम ऑनलाईन पद्धतीने उकळली. मात्र त्यानंतरही काम मिळालं नाही, त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडित महिलेनं शिवाजीनगर पोलीस स्टेशन गाठून पैसे उकळणाऱ्या भामट्याच्या विरोधात तक्रार दाखल केली. आता या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रदीप सालेकर अधिक तपास करत आहेत. शेतीजन्य आयोजित